दसऱ्याला झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी ही आपल्याला बघायला मिळत असते, मात्र मागील काही दिवसांमध्ये जे चायनाची आर्टिफिशियल फुलं होती त्याची मोठ्या प्रमाणात मागणी जी आहे ती आपल्याला मागच्या 2 वर्षांमध्ये बघायला मिळाली. मात्र आजचे जर का परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झालेली आहे आणि मागणी देखील वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आपल्यासोबत ह्या दादरच्या फुल मार्केटचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल सर, एकूणच ज्या चायनाच्या आर्टिफिशियल फुलांची मागणी होती वाढली होती, मात्र त्याचा देखील मोठ्या प्रमाणात विरोध आपल्याकडनं करण्यात आलेला होता, सध्याची काय एकूण परिस्थिती आहे? नाही, आम्ही गणपती उत्सवामध्ये देखील आपल्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला आणि महाराष्ट्र शासनाला आवाहन केलं होतं की ही चीनवरनं येणारी जी प्लास्टिकची फुलं आहे ती मोठ्या प्रमाणात डेकोरेशनमध्ये वापरली जातात, म्हणून या प्लास्टिकच्या फुलांना बंदी यावी आणि या मार्केटमधून किंवा महाराष्ट्रातल्या बऱ्याच फुल मार्केटमधून शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय प्लास्टिकच्या फुलांमुळे ते कुठेतरी त्या गोष्टीचा विचार व्हावा आणि प्लास्टिकच्या फुलांवरती संपूर्ण बंदी यावी असा पुन्हा एकदा मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि महाराष्ट्र शासनाला आपल्या वतीने करतोय. एकूण जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात आवक ही झेंडूच्या फुलांची बघायला आपल्याला मिळतच आहे, दुसरीकडे बघायचं तर पाऊस मान जो आहे तो देखील मागच्या 4-5 दिवसांमध्ये कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचमुळे जी फुलांची आवक आहे ती मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये वाढल्याचं देखील बघून येत आहे. त्यामुळे जर का आज झेंडूचा भाव बघायचा तर 100 रुपये प्रति किलो आहे, सोबतच इतर जे फुलं आहेत ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. शेवंती असेल, लिली असेल, रजनीगंधा असेल, ह्या देखील फुलांची मोठ्या प्रमाणात इथं आवक जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच फुलांना जर का बघायचं आर्टिफिशियल फुलांच्या तुलनेमध्ये तर जे झेंडूचे फुल आहेत त्यांना सध्याला अच्छे दिन आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामॅन अजित कदमचा अभिषेक मठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.